अश्विनेस कुकबुकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण अळूच्या पानांची कुरकुरीत आणि खमंगाशी करणार करणारे तर अळूच्या वड्या तर आपण नेहमीच करून खातो पण या प्रकारे फक्त पाच मिनटांमध्ये तयार होणारे अशी कुरकुरीत भजी नक्की करून पहा खूपच पटकन होतात झटपट असे आणि खायला तर खूपच मस्त लागतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या टाकायच्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात मी ते पेस्ट करून घेतली आहे तर आता ही बाजूला ठेवायची आहे इथे सात आठ अळूची पानं घेतली आहेत स्वच्छ अशी धुवून आणि त्याच्यामागचं जे देट असतं ते देखील कापून घेतले आता ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर कट करण्यासाठी याला आपल्याला मधून काप देऊन घ्यायचं आहे या प्रकारे त्यानंतर हे आळूचं पान आपल्याला लांबडे लांबडं असं चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक झालं पाहिजे या प्रकारे तर पटकन पानं चिरण्यासाठी याची या प्रकारे घडी देखील करू शकता म्हणजे पटकन पानं चिरले जातील तर कट करून घेऊयात पानं आपण या प्रकारे तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे मी एक तीन ते चार पानं एकत्र एक केली आहेत आणि त्याचा या प्रकारे रोल करून पानं कट करून घेते म्हणजे पानं अगदी बारीक अशी कट होतात आणि पटकन पण कट होतात तरी ते हळू कापून झाली आहे यामध्ये अर्धा कप बेसनपीठ टाकायचं आहे लागले हलत, बर, तर आपण नंतर टाकणार आहे अगदी थोडीशी हळद एक चमचा पांढरे तीळ ओवा घेतलं आहे पाव चमचाभर तो हातावरती सोडून टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपूट टाकायची आहे आणि जी आत्ता आपण पेस्ट करून ठेवलेली ती देखील घालून घेऊयात तर मी यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे दोन चमचे चिंचेचा कोळ घेतला आहे मी तो देखील घालून घेऊयात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतरच यामध्ये लागले तर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये अळू जास्त झाली पाहिजे आणि बेसनपीठ कमी एवढं पीठ टाकणार आहे आपण यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून हे पीठ आपल्याला असं करून घ्यायचंय बिलकुल जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये इथे पीठ बघा मी तयार करून घेतले एकदम घट्ट असं आहे यामध्ये आता दोन ते तीन चमचे गरम तेल घालायचे म्हणजे भजे मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून छान असे खुसखुशीत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भजे करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे एकदम घट्ट असं पीठ आहे इथे मी तेल पण तापायला ठेवलं आहे यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत तर या प्रकारे थोडीशी पसरट अशी भजी सोडून घ्यायची आहेत म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतं त्यातून गच्च होत नाहीत भजी सोडून झाली की मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत लो फ्लेम करायची नाही म्हणजे भजे कधीच सेलकट होणार नाही इथं आपली भजी तळून झाली आहेत काय मस्त असा कलर आला आहे बघा आणि अगदी कुरकुरीत झालेले दिसत आहेत तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात खूपच छान झालेले दिसत आहेत आपली भजी तर या प्रकारे तुम्ही चमच्याने देखील पीठ सोडू शकता ही पण भजी आपण तळून घेऊयात तर एकदम सोप्या आहे ती भजी करायला अगदी पाच मिनिटांमध्ये विचार केला की तुम्ही लगेच लगे भजी करू शकता तर आता ही पण भजी तळून झाली आहेत आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये इथे आपली मस्त अशी कुरकुरीत ताळू भजी तयार आहेत काही छान दिसत आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी कुरकुरीत झालेत तरी देखील याला अर्धा तास झाले मी करून तरी मस्त असे कुरकुरीत असे आहेत आणि खायला तर इतके खमंग लागतात की तुम्ही सगळ्यांच्या पुढे प्लेट ठेवली की ती लगेच फस्त होईल त्यामुळे नक्की या पावसाळ्यामध्ये करून पहा परत भेटूया अशाच छानशा रेसिपी बरोबर थँक्यू